वायूचं बल आणि वस्तुमान. बॉब आता बॉब कडे एक पाण्याची पिशवी आहे, ती रिकामी आहे किंवा हवेनी भरलेली आहे, आणि त्याच्याकडे एक एअर गन सुद्धा आहे. सिलेंडरला हवा बाहेर जायला एक भोक आहे. बॉब यातून हवा बाहेर ढकलू शकतो आणि हवेच्या बलानं ही पिशवी कशी सरकते, वेग घेते किंवा त्वरित होते ते आपण बघणार आहोत. तुम्ही बघितलं की ही हवेनं भरलेली पिशवी पटकन पुढे गेली. आता ही दुसरी पिशवी आहे, ही पाण्यानं भरलेली आहे. ती दुसऱ्या पिशवीसारखीच दिसतीये, पण आत पाणी भरलेलं आहे, म्हणजे तिचं वस्तुमान वेगळं आहे. आता या पाण्यानं भरलेल्या पिशवीवर हवेच्या बलाचा प्रयोग पाहूया. तुम्ही बघितलं की जास्त वस्तुमान होतं म्हणून ही पिशवी हवेनं भरलेल्या पिशवी इतकी चटकन पुढं गेली नाही. चला परत बघूया. ओके, तुम्हाला हवा भरलेली पिशवी आणि पाणी भरलेली पिशवी यातला फरक कळला ना? वस्तुमान वेगवेगळं असल्यानं तुम्हाला दोन्ही पिशव्यांवर समान बल लावलं तर त्वरणात कसा फरक पडतो ते दिसलं.